रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्याचा निर्णय, पुरातत्व विभागाचा विठ्ठल मंदिर समितीला अहवाल सादर। महापालिका निवडणुका सप्टेंबर महिन्यात घेऊ द्या, राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज। पालिका निवडणुका सप्टेंबर मध्ये तर ZP पंचायत समिती निवडणुका ऑक्टोबर मध्ये घेण्याची विनंती। ओबीसी आरक्षणासह निवडणुकांसाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश फेरविचार याचिका दाखल करण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवराज सिंग चौहानांशी फोनवरून साधला संवाद। पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांची जयंती, शरद पवारांची पहिल्यांदाच कार्यक्रमाला उपस्थिती, किल्ल्याचीही केली पाहणी। संभाजीराजेंची आज पुण्यात पत्रकार परिषद, काय राजकीय भूमिका मांडणार याकडे लक्ष, तर संभाजीराजेंना अडवल्याप्रकरणी सकल मराठा समाजाकडून तुळजापूर बंद, कार्यकर्त्यांना नोटिसा। मुंबईत 10 दिवसात 35% कोरोना रुग्ण वाढ, तर प्रवासात मास्क वापरा, रेल्वे प्रशासनाच्या सूचना, कोरोना धोका टाळण्यासाठी खबरदारी। पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेट प्रकरणी गुन्हा दाखल, प्रमुख परवेज ग्रांट यांच्यासह 6 डॉक्टरांविरोधात गुन्हा। आणि पाकव्याप्त काश्मीरात चीनची घुसखोरी होणार, गिलगिट बाल्टिस्तानमधील हुंजा व्हॅली पाकिस्तानला चीनला आंदण देणार, भारताची चिंता वाढणार।